तुमचं ज्ञान आणि आमचं विज्ञान जर एक झालं ना तर कित्येक गरजूंचे प्राण वाचू शकतील. माणसाच्या आयुष्यात दोनच जण महत्वाचे असतात, पहिला भगवंत जो त्याला जन्म देऊन खाली पाठवतो आणि दुसरा किरवंत जो त्याला निरोप देऊन वर पाठवतो. बघा कोण आलंय ते. कुणी आलं नाही, गेलं असेल. कसं काय बोलवतो तुम्हाला हे सगळं? हे बघ सुनंदा, माणसं जाणार तर आपण खाणार. आयुष्याचा प्रवास संपतो तेव्हा एका नवीन आयुष्याचा प्रवास सुरू होतो आणि याची तुम्हाला जाणीव करून देण्यासाठीच आम्ही इथं आलो. मी किरवंत आहे किरवंत, तुमच्यासारखे बुद्धिवंत, प्रज्ञावंत, धनवंत, गुणवंत, सगळे थोतांड आहे थोतांड. पण जे ज्ञान समाजाच्या उपयोगी पडत नाही ते ज्ञान व्यर्थ आहे गुरुजी. अरे असले 100 डॉक्टर ना मी माझ्या धोत्राच्या सोग्यात गुंडाळून फिरतो. कुंकवाने ह्या डंख मारेला पटवर. काय झालं? अगं सुनंदे, अंत्यविधी होणार नाहीये. हे बघा, जास्त पैसे नाहीत, 25 लाख. त्याचं 25 लाख. मला तुमचा स्वभाव बदलावा लागेल. या जन्मात शक्य नाही. माधवी अवयव काढून विकणारा व्यापारीच आहेस तू, व्यापारी. तुमच्यावर जी संकट येत आहेत ना ती तुमच्या कर्माने. ते डॉक्टर विक्रम देसाईची आणि तुमची काही जुनी दुश्मनी आहे काय? अजून काही बोलल्या ना तर मी ठार मारे नाही यांना. तुमच्या मुलाबद्दल पूर्ण सहानुभूती बाळगून मी तुम्हाला एवढंच सांगतो की तुम्हाला मदत करण्याआधी मलाच काय देवाला सुद्धा 10 वेळा विचार करावा लागेल.